नमस्कार राजवाजा मधून छटणी पूर्वीचे बहात्तर तास ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधतोय. तो अशासाठी की आपण नेहमी द्राक्ष शेती करत असताना शेजारी बाग छटायला लागली की आपण पानं पाडणे, छाटणे आणि एका दिवसात पेस्ट लावून मोकळवणे, त्या बागेची पहिली पानदेट तपासणी केलेली आहे, खताचा डोस दिलेला आहे, बागेची अंतर्मशागत थोडीशी केलेली आहे नाही, हे आपण न बघता एक काम उरकायचं म्हणून जे करतोय ते 100% चूक आहे. अगदी मित्रांनो, शेती करायची असेल तर अत्यंत पद्धतशीरपणाने आणि व्यवस्थित शेती करणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी छाटणीच्या अगोदरचे, पेस्ट लावण्याच्या अगोदरचे 72 तास कमीत कमी, जास्तीत जास्त समजा 4-5 दिवस जरी पेस्ट नाही लावली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. त्यात जो आपला डोळा आहे त्या डोळ्याच्या आत आपला बंच आहे, जो आपण गर्भधारणेसाठी किंवा उन्हाळ काढीला जो खडछाटणीला आपण जे काळजी घेऊन जो बंच आत तयार केला त्याच्यावर जे लाकडी आवरण आहे, लाकडी आवरण जर आपण हाताने ढकलून काढलं तर आतल्या बाजूला अत्यंत नाजूक अवस्थेत असलेला आपल्याला कापसासारखा भाग दिसतो. ह्या कापसासारख्या भागावर निसर्गानंच एक वर्ण एक लाकडी आवरण दिले, ते अत्यंत कठीण असतं, ते कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. ते आवरण आपल्याला आपसुकपणे बाजूला काढायचं आहे आणि त्याच्या आतली जी फूट आहे की ज्याच्या आत 5व्या किंवा 7व्या पानावर बंच आहे तो बंच आपल्याला बाहेर काढायचा आहे. ही जी प्रोसिजर आहे, ते जे बाळंतपण म्हणतो आपण त्याला, जी डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी अगदी व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. जर ती डिलिव्हरी आपण जर व्यवस्थित नाही केली तर मात्र आपल्याला अडचण येऊ शकते. काढी तपासणीत दाखवलेले चांगले घड सुद्धा एखाद्या वेळी जुळून जाण्याचा धोका निर्माण होतो. त्या काळातलं पाणी नियोजन कसं असावं या विषयावर मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बोलण्याचा 100% प्रयत्न करतोय. जर पाणी नियोजन आपल्या हातात राहिलं नसेल तर कोणत्या खताच्या मात्रा द्याव्या ह्याच्यावर सुद्धा मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळं आपण ट्रेनिंग मध्ये शिकून घेतलंय. खूप महत्वाच्या आणि अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. बाग छाटणीचा पूर्वकाळ आणि बाग छाटणीनंतरचे 7 ते 8 दिवस हे त्या बागायतदाराच्या माल येण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे दिवस आहेत. असलेला माल, माल नाही असं बागेला खूप 99.99% होतच नसतं. फक्त त्या बाळीचं, म्हणजे आपण जी बाळी म्हणतो त्या घडाचं बाळीचं रूपांतर होणार नाही याची फक्त काळजी ह्या 72 तासात घेतली जाते. ह्या 72 तासात जमिनीतून जो अन्न पुरवठा गेली उचलत आहेत ते सगळा खोडातून, ओलांड्यातून, काडीतून त्या डोळ्यात जातात, जेणेकरून त्या विहिरीला रिजनरेशन करायचं असतं. आणि हे रिजनरेशन नवीन पालवी काढायची असेल तर आपल्याला तिला काही काळ द्यावा लागतो. तो काळ द्यायचा, त्या काळात त्या डोळ्याच्या आत असलेल्या बंचची वाढ ही आम्हाला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली खूप बारीक दिसते, म्हणजे अगदी राळ्यापेक्षा सुद्धा किमान 20-30-40 पटीनं तो लहान असलेला बंच असतो. अगदी जागा अगदी बारीक असते. अशा बंचचं रूपांतर छाटणीनंतर 9 ते 10 दिवसापर्यंत आपल्याला 10 ते 12 mm पर्यंत चाळीचं आपल्याला मिळवायचं असतं. तो जो पिरियड आहे हा पिरियड अत्यंत व्यवस्थित आपण हाताळायला पाहिजे. म्हणजे तो जो बंच आहे तो बंचला आपसुकच जर अन्नद्रव्य मिळाली आणि ते जे टलपर आहे वरच, जे लाकडी आवरण आहे ते जर निसर्गात थोडस हल्लं तर मात्र आपल्याला त्यानंतर जी एकसारखी समान फूट मिळवण्यासाठी आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर करतो तो वापर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात. बागायतदार मित्रांनो, त्याच्या अगोदर आपण काळी पेस्ट, पांढरी पेस्ट लावत होतो, त्याच्या बी अगोदर बागायतदार आपले नुसत्या काळ्या पिळून कडी करून आपल्याला ते बागेच्या एकसारखा फुटवा आणत होते. काळ बदलला, आपण पेस्टवरनं हायड्रोजन सायनामाइडवर आलो आणि हायड्रोजन सायनामाइडवर आपल्याला एकसारखी फूट चांगली मिळायला लागली, पण त्याचा वापर
हा तातडीने फूट न काढण्यासाठी होता, त्याचा वापर आपल्याला हळूहळू फूटचा बाहेर येण्यासाठीचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण जे आहे ते त्या काडीच्या जाडीनुसार आणि असणाऱ्या वातावरणानुसार अवलंबून आहे. कमीत कमी 40 ml, जास्तीत जास्त सुद्धा 40 ml टॉलरन्स लावण्याचा प्रयत्न करा. किती 1 mm जाडी जरी काडीची असेल, आपण ते ट्रेनिंगमध्ये सगळं शिकवलेलं आहे, किती 1 mm काडी जर जाडीची असेल तरी 72 तास जर अगोदर छटणी घेतलेली असेल, टोळे तरारलेले म्हणतो आपण त्याला, म्हणजे जाम फुगण्याच्या अवस्थेत आलेले असतील, आणि अशा वेळी जर 40 ml जर आपण पेस्ट लावली तर आपल्याला सुंदर रिझल्ट मिळतात. बघा ना मित्रांनो, हातला जो राळ्यापेक्षा लहान असलेला बंच, 10 पटीने लहान असलेला बंच जर आपल्याला व्यवस्थित डिलिव्हरी करून घ्यायची असेल तर छटणी पूर्वीचे 72 तास हे महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणून छटणी तातडीने न करता अगदी व्यवस्थितपणानं छटणी करून टॉर्नेस लावण्याचा प्रयत्न करा. 1 तारखेला अजून अवकाश आहे, पाऊस चालू आहे, बऱ्यापैकी सगळ्याच द्राक्ष विभागात पाऊस चालू आहे. हा पाऊस 5 ऑक्टोबरपर्यंत पडेल असे हवामान तज्ज्ञ सांगता आहेत. तिथून पुढे मात्र पाऊसची शक्यता खूप कमी दाखवली. यंदाचं वर्ष जे आहे ते किडीचं वर्ष आहे असं बऱ्याच शास्त्रज्ञांचंही म्हणणं आहे. रोग खूप कमी येतील, त्यामुळे खूप मोठ्या औषधांचा भरणा सुद्धा जास्त करायला पाहिजे अशातला भाग नाही. यंदा शेतकऱ्यांसाठी खरोखर चांगले दिवस आहे, कारण पाऊस कमी आहे, पाणी मात्र भरपूर होते आणि रोग सुद्धा कमी येणार आहे. तेव्हा किडीवर सुद्धा जर जैविक किडीचा आपण जर वापर जैविक कीटकनाशकांचा वापर केला तरी सुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. यंदा आपण मार्केटिंगमध्ये सुद्धा काम करण्याचा आपली येस द्राक्षनगरी फार्मा प्रोड्युसर कंपनी काम करते, तेव्हा ज्यांचे प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांनी रजिस्टरही करून घ्यायचा प्रयत्न करा. बघा त्या मित्रांनो, छटणीपूर्वीचे 72 तास या विषयावर खूप बोलता येण्यासारखं आहे, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण पुन्हा त्या विषयावर एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.